मानकारी न्यूज नेटवर्कमध्ये प्रथमे आपण सर्वांचं स्वागत करतो. आज आपण इलेक्शन कॉर्नरमध्ये प्रभाग 6 मधल्या समस्या, उमेदवारांचा परिचय आणि त्यांचं व्हिजन जाणून घेणार आहोत. या ठिकाणी सर्ववेगळ्या पक्षाच्या उमेदवारांना पाचारण करण्यात आलं होतं. बहुतांश उमेदवार इथं उपस्थित आहेत, शिवाय नागरिकही उपस्थित आहेत. सकाळपासून आपली टीम प्रभाग 6 मध्ये नागरिकांची मतं आणि मनं जाणून घेते की समस्या नेमक्या काय आहेत. गटरीचा प्रश्न असेल, रस्त्याचा प्रश्न असेल, आरोग्याचा प्रश्न असेल, किंवा नूरखान बादशाह मंदिराकडे समाधीकडे जाणाऱ्या रस्त्याचा प्रश्न असेल, किंवा तिथल्या वनस्पती उगवल्या त्याचा प्रश्न असेल, हे सगळे प्रश्न सुटलेत की नाही, सत्ताधारी पार्टीचं मत काय, विरोधी पार्टीचं मत काय आणि ते या पुढच्या काळात काय करणार आहेत. आपण प्रथम सुरुवातीला उमेदवारांचा परिचय आणि त्यांचं चिन्ह आणि त्यांची पार्टी जाणून घेणार आहोत. तुमचं चिन्ह, तुमची पार्टी आणि तुमचं नाव. माझं नाव दादासू जयशंकरराव कोळी. मी भाजपतर्फे प्रभाग क्रमांक 6 मधून 6 अ मधून अनुसूचित जमातीसाठी निवडणुकीला उभा राहिलेला आहे. माझं चिन्ह कमळे आहे. नमस्कार, मी कविता प्रदीप भोसले, प्रभाग नंबर 6 ब मधून मी भाजप पक्षाकडून उभे आहे. आमचं चिन्ह कमळ आहे. नमस्कार, मी मीनाज मोहम्मद कागवाडे, प्रभाग क्रमांक 6 मधून अपक्ष उमेदवार उभे आहे. नमस्कार, मी सूर्यकांत दत्तात्रय कोळी अनुसूचित जमातीच्या जागेसाठी लढा उभा राहिलेला आहे. वार्ड नंबर 6 मधून राष्ट्रीय शिव आघाडीच्या पॅनलमधून मी राहिलो आहे. चिन्ह, चिन्ह नारळ आहे. नमस्कार, मी मोहन कल्लाप्पा कोळी, शिरोळ तालुका बहुजन आघाडीतर्फे निवडणूक 6 मधून लढवत आहे. माझं चिन्ह एक कपशे. नमस्कार, मी सुजाता वीरसिंह पाटील, मी प्रभाग क्रमांक 6 मधून सर्वसाधारण महिला या गटातून बहुजन विकास आघाडीकडून उमेदवारी भरलेली आहे. माझं चिन्ह आहे कबशी. उमेदवारांचा जवळपास आपल्याला परिचय झाला असेल आणि त्यांनी त्यांची माहिती आणि चिन्ह सांगितले. आता आपण पहिला प्रश्न त्यांना विचारतोय, या प्रभागातल्या गटारीचा प्रश्न सुटलाय काय? या प्रभागातला मेन प्रश्न मला वाटतं गटारीचाच आहे, कारण गटारींचा प्रवाह व्यवस्थित नाही आहे. गटारी भरून लोकांच्या घरामध्ये पाणी चाललं आहे आणि गटारींचा प्रश्न मोठ्या प्रमाणात आहे पूर्ण प्रभागामध्ये. गटारीचा प्रश्न सुटलाय का या प्रभागातला? बहुजन विकास आघाडीचं मत काय? गटारीचा प्रश्न कधीही कुठेही सुटलेला नाही आमच्या प्रभागामध्ये. प्रत्येक ठिकाणी पाणी गटारीच्या वरून जात आहे. बहुजन विकास, तुमचं शव आघाडीचं मत? वार्ड नंबर 6 चालू होते ते कुर्णेगली तालमी ते जय भवानी कोपऱ्यापर्यंत, तिथंपर्यंत जर बघितलं तर लोकांची गटारीची तक्रार आहेच. त्याशिवाय इथे एक मधी बाळीकुंद्री महाराजांचं मंदिर आहे, त्या मंदिरात काही भुयार आहे, त्या भुयारात सुद्धा आत्ता जरी जाऊन बघितलं तर गुडघ्यावर पाणी आहे त्या भुयारात. अशी परिस्थिती असताना त्या ठिकाणी गटारी व्यवस्थित नाही. कुर्णेगल्लीत गेलं तर गटारी व्यवस्थित नाही, इथं राणे समकाळांच्या घरापासून ते कोळीगल्लीपर्यंत बघितली तर गटारी व्यवस्थित नाही. जुना षटकेंच्या तिथे एक तंबू होता, तिथे एक सार्वजनिक संडास आहे, त्या संडासमधला महिला सुद्धा बहिर येऊन लोकांच्या घरात जातोय गटारीच्या पाण्यानं. तर अशी कंडिशन एवढी वेगळी आहे, 6 नंबर वार्डात गटारीचं तर काही व्यवस्थाच नाही. गटारीचा प्रश्न, गटारीचा प्रश्न मोठा आहे, कारण आम्ही जेव्हा प्रचारला गेलो तेव्हा पाणी सुटलेलं आणि गटारीतनं पूर्ण रस्त्यावरनं पाणी आणि तिथं राहणाऱ्यांना तर वास दुर्गंधी. आम्हाला तेवढं सोसत नव्हतं तर त्यांनी तिथं राहतात, त्यांना तर राहणंच हवं. एकदम परिस्थिती चांगली नाही. गटारीचा प्रश्न सुटलेला नाही सुटलेला. गटारीचा प्रश्न, तुमची सत्तारूढ पार्टी होती, तुम्ही बोलणार नाही काय? दुसऱ्या क्वेश्चनला मी एक गठ्ठा मत म्हणून तुम्हाला उमेदवारी मिळाली काय? एक गठ्ठा मत तुमच्या पाठीचे असावेत म्हणून उमेदवारी देण्यात आली काय? नाही. ह्या गटारीचा प्रश्नावर तुम्ही का बोलत नाही? कारण तुमची पार्टी सत्तेत होती. कालच कोणीतरी म्हणाल 25 वर्ष सलग आमच्याकडे सत्ता आहे. 25 वर्ष सलग सत्ता असेल तर एवढ्या लोकांचा आक्रोश आहे, गटारीचा प्रश्न सुटलेला नाही. 99% म्हणजे गटारीचा प्रश्न सुटलेलाच आहे. म्हटल्या थोडाफार म्हणजे आहे कुर्णे गल्ली ते जय भवानी चितन रघुवीर चौक तिथपर्यंत एक गटारीचा प्रश्न आहे, जसं संडासचा आहे. 25 वर्ष जर आपल्याला सत्ता असेल तर हा प्रश्न सुटायला पाहिजे होता. पाशा पटेल तुमचे नेते काल आले होते भाजपाचे, ते म्हणाले सलग 25 वर्षे आपल्याकडे फुटेज चालू आहे समोर. पाशा पटेल म्हणाले 25 वर्षे सत्ता आहे. मग पाशा पटेलांची तुम्ही सर्वांनी दिशाभूल केली काय? गावात तुमची 25 वर्षे सत्ता आहे. मग असेल तर हा गटारीचा प्रश्न का सुटलेला नाही? 25 वर्षे सत्ता आमची नाही. 25 वर्षे सत्ता सलग आमची नाही. सत्ता ही आलटून पालटून आहे गावाकडं.
आणि गटरीचा जो प्रश्न, आशा पटेल खोटं बोलले तुमचे काल मुस्लिम समाजाच्या मोहल्ल्यामध्ये? नाही बोलले, खोटं नाही बोलले, सगळ्या गावाला माहिती आहे सत्ता आलटून पलटून आहे. आणि गटरीचा जो प्रश्न आहे, आता जय भवानी कोपरा ते मला वाटते सुतारचा कोपरा, ही गटर आरशीची गटर झाली आहे. काही ठराविक लोकांनी तक्रार केल्यामुळे ग्रामपंचायत फंडातून गटर झालेली होती, तक्रार केल्यामुळे बाकीचा जो इथला डांबरीचा जो प्रश्न आहे हे सुद्धा थांबलेला आहे. आणि बाकीचे गटरी ठराविक ठिकाणी कोळी गेली, तसं गोडीवीर म्हणा, ठराविक ठिकाणी गटरीचं काम झालेलं आहे. कोळी गल्लीकडे आपण जातो, गोडीवीरच्या बाजूला गटर व्हावी अशी मागणी लोकांची आहे. आपण आता फुटेज पाहतोय, लोक समोरच बोलायलेत आपल्या, की त्यांचं मत आहे की गटार झालेलं नाही. आपण गटारची मागणी केली, वारंवार ग्रामपंचायतीकडे गेलो, पण गटार करण्यात आलेली नाही. गोडीवीरच्या समोरची जी 6 घर आहेत तिथल्या सगळ्या महिलांनी मोठ्या प्रमाणात तीव्र आक्षेप घेतलाय. सत्तारूढ पार्टीनं गटारीकडे इथल्या प्रश्नाकडे दुर्लक्ष केलंय. धरलेलं काम आहे. आणि ग्रामपंचायतला फंड हा म्हणजे निधी असा काय भरपूर नाही आहे, सगळ्या वार्डात निधी खर्च करावा लागतोय. प्रशासनावर तेवढी म्हणजे हे येते, पहिला पगार बाकीचं हे सगळं भागवा लागते, बघावं लागतंय. आणि आता इथून पुढे जे आमची सत्ता आल्यानंतर आणि किंवा डेप्युटीने आमच्या क्लस्टर योजनेसाठी भुयारी गटरसाठी प्रयत्न जोरात केलेले आहेत, त्या दृष्टीने आमची वाटचाल आहे. गटर कुठलेही काम राहणार नाही वार्डातलं. तुम्हाला हे पटतंय काय? ते म्हणतात निधी कमी होता म्हणून हे काम झालं नाही. नाही, नुसत्या गटारी करून प्रश्न सुटणार नाही आहे. त्या गटारी व्यवस्थित कार्यरत आहे का ते पण पाहणं गरजेचं आहे. पाणी त्यामध्ये गटारी नुसत्या करून उपयोग नाही, त्या गटारी मधून पाणी पुढे पोहोचवायला. गोडीवीर पासून जी गटार आहे, गोडीवीर पासून जे गटार आहे ते आता म्हणतात की नाही, त्या गटरीच्या पायपा सुद्धा आता माळ्यांच्या कोपऱ्यापर्यंत पडलेले आहेत. बांधासाठी आलेल्या गटारी परत गेल्यात काय? लोक ते तोंड बघून कामं केली जातात, असं होऊ नये. फंड नाही म्हणून गटारीचं काम होत नाही असं जे आता सांगितले. अपुर फंड आहे, कर्मचाऱ्यांचा पगार वगैरे वाढलाय, त्याच्यामुळे ही कामं थोडीफार राहतात असं त्यांचं मत आहे. आणि नगरपालिका झाल्यानंतर फंड अधिक आला तर होईल असं वाटतंय. म्हणजे फंडमुळं काम थांबलं असं त्यांचं मत बनत चाललंय. फंडामुळं राहिलं असेल, काही ठिकाणी पूर्णही झालं असेल, पण ज्या ठिकाणी आता आमच्या तिथं गटारी आहेत, पण त्या गटारी पावसाळ्यामध्ये पूर्ण भरून आमच्या अंगणात पाणी येते. त्याचं तुम्ही नंतर गटारी बनवल्यानंतर त्याच्यामध्ये व्यवस्थित त्याचं काम चालू आहे का? हे पाण्यासाठी कोणी येत नाही. गटारीची स्वच्छता केली जाते काय? ज्या गटारी आहेत त्याची स्वच्छता केली जाते काय? स्वच्छता होते आखर, कसं आहे एकदा जर स्वच्छ करून गेले तर त्याला उचलायला 2-3 दिवस कोणी येत नाही. घंटागाडी तुम्ही सुरू केल्या म्हणता आणि उचलायला कचरा उचलला जात नाही, गटरीतली घाण उचलली जात नाही असा आक्षेप आहे. सामान्य प्रशासक असल्यामुळे आता 6 महिने झाले प्रशासक आहे, त्यामुळे त्याच्या अगोदर व्यवस्थित अगदी काम चालू होतं. आता सुद्धा प्रशासकाचं त्या मानाने काम चालू आहे, पण लोकांची जबाबदारी आहे. कचरा व्यवस्थित सांगायला पाहिजे, बाबा ह्या ठिकाणी कचरा आहे सगळीकडे. प्रत्येकाची जबाबदारी, आपण गटरीत घाण वगैरे टाकता कामा नये, प्रत्येकाची जबाबदारी आहे, लोकांची जबाबदारी आहे. म्हणजे तुम्ही जनतेवर आक्षेप घेता? जनतेवर आक्षेप आमचा नाही आहे, पण सूचना आहेत आमच्या, जनतेवर आक्षेप नाही आहे. तुम्हाला हे पटतं काय? नाही, घंटागाडी आहेत सुरू आहेत, पण घंटागाड्या दारात थांबतच नाहीत, घंटा वाजवत पुढे जातात. गटारीतला जी घाण काढली जाते ती उचलून हे वेळेवर नेतात काय? नाही नाही. काय मत आहे तुमचं? आमचं मत आहे, बोवापंचा उरुस म्हणून सगळं गाव उरुस करतंय, त्या वेळेला नुरकान बादशाचा उरुस सुद्धा असतोय. आत्ता जरी जाऊन बघितली ती परिस्थिती, तर गावाच्या मनाने त्या देवाची काय व्यवस्था आहे तिथं सगळं? अगदी गटारीच्या विषयावर आपण बोलतोय, गटारी सुद्धा तिथं नाहीत. तिथपर्यंत लोक राहायला गेलेत आता, पण तिथं गटारी नाहीत. कोळी गल्लीमध्ये गटारी नाही, कोळीमध्ये गल्लीमध्ये फिरून बघितलं तर ज्या गटारी आहेत त्या मोडकळीला आलेल्या आहेत, त्याची व्यवस्था बी नाही. गटारीच्या प्रश्नावर तुमचं मत काय? आमच्या भागात गटारी निकाय सक्सेस नाहीत. ते गटारीकडे दुर्लक्ष झाले भाजपचं असं तुमचा आरोप होतोय? दुर्लक्ष झालेलं आहे. गटारीच्या प्रश्नावर काय बोलाल उमेदवार? तुम्ही कॅन्डिडेट, तुमचा हुशार जाणकार आणि समूहातला आहे म्हणून दिलाय, त्यांना बोलण्याची संधी द्या. गटरी लक्ष आहेच, गटरी या ठिकठिकाणी केलेलेच आहेत. विरोधक आहेत, त्यांचं काम त्यांनी करणार, त्यांनी तक्रार करणार, आम्ही आमचं काम सांगणार. गटरी उपसरपंच होता यापूर्वी, ग्रामपंचायतीमध्ये होता, आता नगरपालिकेत जाण्यासाठी उभं राहिलाय. हे प्रश्न 10-15-20 वर्ष सामान्य प्रश्न आहेत. गटारीचा प्रश्न का सुटला गेला नाही? गटरी तुमच्याकडे जिल्हा परिषद आहे, तुमच्याकडे पंचायत समितीचा सदस्य होता, जिल्हा परिषद तुमच्या ताब्यात आहे, राज्य सरकार तुमचं आहे, केंद्र सरकार तुमचं आहे, मग हा प्रश्न का सुटला नाही? गटरीसाठी बघा, गटरीचा विषय जो आहे की गटरी पिचिंग वगैरे पूर्वी जे करतो ह्या करून चालणार नाही, त्याला कायमस्वरूपी टिकाऊ स्वरूपात गटारी करण्यासाठी क्लस्टरचं जे पृथ्वीराज यादवांनी जे प्रस्ताव जो तयार केलाय पाठपुरावा, त्याच्यासाठी आमचं प्रामुख्याने काम चालू आहे. पण कन्या विद्यालय जे आहे त्याची बॅक बाजूची जी गटार आहे दीर्घकाळ आहे, 15-20 वर्ष आम्ही मागणी करतोय असं त्यांचं मत आहे. त्यामध्ये 2 टर्म तुमची सत्ता येऊन गेली, त्याचं नियोजन चालू आहे.
चालू आहे, म्हणजे गटारीचा प्रश्न सुटलेला नाही, सोडवण्याचा तुमचा प्रश्न असणार. तुमचे प्रतिनिधी कुठे आहेत? उमेदवार गटारीच्या प्रश्नावरती आता सगळ्यांची आपण भूमिका पाहिली. एक छोटासा ब्रेक घ्यायचा आहे आणि गटारीच्या प्रश्नानंतर पिण्याच्या स्वच्छ पाण्याच्या योजनेकडे आपण जातोय. एक छोटासा ब्रेक घेऊया आणि ब्रेक नंतर प्रभाग 6 मधल्या पिण्याच्या पाण्याच्या योजनेसंदर्भातली माहिती घेऊया. पाणी इथं जरा कमीच येत आहे. काय पुरेसे येते? काय पाणी किती वेळ येते? पाणी आणि गटारीची स्वच्छता कायम करतात काय? स्वच्छता बघायला घास प्रतिबंधक औषध फवारतात? पाणी पण फिल्टर नाही. पाणी घास प्रतिबंधक औषध फवारणी केली जाते का? नाही जात. त्यांच्या पलीकडे सगळी कचरा टाकतात आणि तिथं कचरा खाण्याचं कोण भरायला पण येत नाही. उचलून येत नाहीत कचरा? उचलून येत नाहीत. गटारी तर स्वच्छ करायला कोण येते? गटारी स्वच्छ तोपर्यंत येत नाही. आलं तर त्या गाड्याच्या पुढे तिकडे कोण येत नाही. गटर तर काही स्वच्छ नाही. तिचं असं होतच नाही पाणी तेवढं. ती फवारणी बी नाही. नाही फवारणी करून आता वर्ष झालं असणार. त्याच्यावर नंतर कोण आलं नाही. लोटाला झाडा लावतो. लोटा झाडा आलं काय असतं? लोटून झाडून तिकडचे तिकडे कमीच करायला. आता ही कटर पाच तुमच्या बघा साहेब त्यावरती चला असं लोक कोण विचारायला येतात या तुमच्या गटीला? तुम्ही भरून येत नाही आणि परत आणि त्या गटारीचा जातो येत नाही ना. आणि घास प्रतिबंधक औषध फवारणी तेव्हा तर गटारी परत गेल्या गटारीची आवश्यकता आहे. गटार नाही बघायची आहे. माती लावून गटी केली. कॉर्नरमध्ये ब्रेक नंतर आपण पुन्हा एकदा पिण्याच्या पाण्याच्या प्रश्नाकडे जातोय. पिण्याच्या पाण्याच्या प्रश्नावरती कन्या विद्यालयाच्या पाठीमागची जी लाईन आहे आपण आता उभारलो याच्या बाजूला पूर्वेकडे जी लाईन जाते इथल्या नागरिकांनी इथल्या महिलांनी खूप मोठा आक्रोश व्यक्त केलाय. पिण्याचं पाणी आपल्याला मिळत नाही. 1.5 दिवसातून पाणी येत आहे हे आता आम्हाला सवय लागून राहिल्या. 39 मिनिटं पाणी येत आहे. 20 मिनिटं किमान एका दिवसाला पाणी मिळतंय आणि हे पाणी अपुर आहे. धुणी भांडी आंघोळ आणि स्वयंपाक हे होत नाही असं मत आहे. विचारून घेऊया विकास आघाडीला खरोखर पिण्याचा पाण्याचा प्रश्न या मतदारसंघातला सुटलाय का? ह्या प्रश्नाबद्दल आधी मी तुमचा धन्यवाद करते कारण हा मला स्वतःला हा प्रश्न खूप मोठा आहे. कारण दररोज एक अर्धा तास घाण पाणी येतं आम्हाला चावीला. एक अर्धा तास पाणी काळं पाणी सोडल्यानंतर आम्हाला स्वच्छ पाणी भरावं लागतं. पाईपलाईन आहेत त्या गटारीतून गेल्यात. कुठं कुठं काही पाईप लिकेज झालेले असतात त्यामध्ये गटारीचं पाणी मिक्स होतंय. तेच पाणी आम्हाला प्यायला येतंय. अशुद्ध आणि अपुरा पाणी पुरवठा काळं पाणी येतंय. गटारीचं पाणी येतं तुमचं शव्वा गाडीचं बरोबर आहे. त्यांनी सांगितलं ते बरोबर आहे. अशुद्ध आणि अपुरच पाणी येतंय. पाण्याची पुरवठा व्यवस्था नाही चालू. हे पिण्याचं पाणी स्वच्छ मिळत नाही. मिळत नाही. अपक्ष आमच्या इकडे येते स्वच्छ पाणी. खरं कसं आहे त्याची वेळ किती एक 30-35 मिनिटच पाण्याला आम्हाला वेळ मिळते. त्याच्यात कामाला कोण जात आहे कोण नाही त्यांना मिळालं नाही मिळालं हेच प्रॉब्लेम आहे. आणि वेळेवर कधी सुटत नाही. कधी रात्री सोडतंय कधी दुपारी कधी सकाळी. ठराविक वेळ नाहीये. पिण्याचा पाण्याचा प्रश्न एक 1.5 दिवसातून जरी पाणी येत असलं तर 45 मिनिटं पाणी येते. प्रत्येकी माणसी 70 लिटर पाणी येते. त्यामुळे आणि गटाच्या गेल्या पाच वर्षाच्या तुलनेने ह्या वर्षी येणाऱ्या पाण्याचं किंवा ह्या 5 वर्षात होणाऱ्या पाण्याचं छानच आहे. म्हणजे अशुद्ध पाण्याची म्हणजे शुद्ध पाण्याची पण अशुद्ध पाणी येते आता त्यांनी सांगितलं. प्रत्येक प्रभागातल्या जनताही म्हणते की आपल्याला अशुद्ध पाणी मिळतं. नाही हे चुकीचं आहे. येसुफ साहेब मिस्त्रींच्या घराच्या लाईनला आपण पुढच्या बाजूला जातो तिथे एक चौक आहे. त्या चौकातल्या महिलांनी तक्रार केली की आपल्याला अशुद्ध पाणी येते. नाही रोज पहिले 7 ते 8 मिनिटं अशुद्ध पाणी येते असं महिलांचं मत आहे. नागरिकांचं मत आहे मतदारांचं मत आहे हे खोटं आहे काय? येसुफ मिस्त्रीच्या लाईनलाच आम्ही राहतो. आमच्याकडे पुढच्या बाजूला आपण आता फुटेज पाहणार आहोत. तुमच्या बोलण्यानंतर त्यांचं चित्र दाखवणार आहोत. त्या नागरिकांचं मत अशुद्ध पाणी येते असं स्पष्ट मत आहे त्यांचं.
काकुळी साहेब, तुम्ही उपसरपंच होता, अजूनही पाण्याचा प्रश्न सुटलेला नाही, अशुद्ध पाणी तुम्ही? पाण्याचा प्रश्न सुटलेला आहे, पाणी मुबलक प्रमाणात येत आहे. एक दिवस आठ जरी पाणी येत असलं तर 45 मिनिटं पाणी येत आहे. पाणी हे प्रत्येक माणशी 40 लिटर लागतंय. जवळजवळ 2 बॅरल म्हणजे 500 लिटर पाणी मिळतंय. आणि 2-2.5 हॉल गावात आहेत. प्रशासनाला एवढं सांभाळायचं सोपं नाही काम. कोण पण तिथं काम करते त्यांना माहिती आहे. आणि भार नेमण्याचा प्रश्न लाईटची व्यवस्था झाली तर दररोज पाणी मिळेल. सरकार तुमचंच आहे, सरकार आमचा आहे, त्यासाठी प्रयत्न चालू आहेत. लाईटची व्यवस्था जर झाली तर दररोज पाणी शिरोळ करणार. तुम्ही ही 5 वर्ष मारून येणार, पुढची 5 वर्ष मारून येणार? विरोधकांना त्यांचं काम आहे, त्यांनी सांगणार, आम्ही आमचं काम आहे, आम्ही सांगणार. हे चाललेलं राहणार, हे चालू राहणार. पाण्याचा प्रश्न सुटणार का? पाण्याचा प्रश्न सुटणार, सुटल्यालाच आहे, आता सुटल्यालाच आहे पाणी. आता मुबलक आहे, पण 40 मिनिटं मिळते असं यांचं मत आहे. अपेक्षा आहे ते कुठल्या पार्टीचे नाही. पाणी पुरते लोकांना, पाणी एक दिवस आडा नाही येते. पाणीची तपासणीच करून घ्या ना. तिने पण आरोप करायला नको आणि हिने पण उत्तर द्यायला नको. तपासणी करून घ्या कुठं कुठं मिळत नाही. तुमचं काय मत आहे, पाणी पुरेस आहे आणि स्वच्छ आहे असं मत आहे त्यांचं? दिशाभूल आहे काही नाही. पाणी टँकर मधून स्वच्छ निघत असलं तरी येताना मध्ये पाईपलाईन लिकेज झाल्यामुळे गटारीतलं पाणी त्यात मिक्स होतं आणि ते अशुद्ध पाणी सुरुवातीला 10-15 मिनिटं घाण पाणी येतं. तिथून पुढं मग स्वच्छ पाणी येतं आणि पाण्याचं टाइम फिक्स नाहीये. लेडीज बाहेर जायचं असलं आणि पाणी यायचं असेल तर आम्हाला ते घरातलं मॅनेजमेंट आणि बाहेरचं पाण्यासाठी आम्हाला बाहेरचं काम कॅन्सल करून घरात थांबावं लागतं कारण पाण्याची वेळ निश्चित नाहीये. सर, घालवाड आणि आग्र्यातल्या पाण्याने एक बाटली आणि आपल्या गावातलं एक बाटली भरून द्यायचं आणि ते पाण्याची स्वच्छता लक्षात येईल. स्वच्छता लक्षात येईल. तुमचं काय मत? पाणी अशुद्ध येते असं मत? पाणी अशुद्ध येते, गटारीतलं पाणी मिक्स झाल्यामुळे अशुद्ध येते. आता आपण जर अशुद्ध पाणी येते, आजपर्यंत ग्रामपंचायत तक्रारी कुणी लेखी तक्रार किती जणांनी दिल्या? नाही, लोकांनी तक्रारीपेक्षा तुम्हाला लोकांनी निवडून दिलेलं असतं. तक्रारीशिवाय हा प्रश्न सुटला पाहिजे. वडरगल्लीतल्या भागातल्या लोकांनी त्याच्यावरती तक्रार नोंदवली होती पण त्याच्यावरती काही लक्ष दिलेलं नाही. पिण्याच्या पाण्याच्या प्रश्नावरती आपण आता जनतेचं मत आजमावलं. यानंतरचा दुसरा प्रश्न आपण इलेक्शन कॉर्नरच्या ब्रेक नंतर घेतोय. रस्त्याचा प्रश्न, या विभागामध्ये 68 रस्ते येतात, छोटे मोठे रस्ते आहेत आणि रस्त्याचे प्रश्न सुटलेत का हे आपण जाणून घ्यायचं आहे. एक छोटासा ब्रेक घेऊ आणि रस्त्याच्या प्रश्नाकडे आपण पुढे जाऊया. गटारीची स्वच्छता कायम करतात काय? स्वच्छता बघायला औषध फवारणी केली जाते का? नाही. उचलून येत नाहीत कचरा? गटारी तर स्वच्छ करायला कोण येते का? तोपर्यंत आलं तर ते गाड्याच्या पुढे तिकडे कोण येत नाही. गटर तर काही स्वच्छ नाही तिचं, असं होतच नाही पाणी तेवढं. ती फवारणी बी नाही? नाही नाही. फवारणी करून आता वर्ष झालं असणार. त्याच्यावर नंतर कोण आलं नाही? येतच नाही कोणी. लोटायला झाडायला लोटा झाडायला काय असत? लोटून झाडून तिकडच्या तिकडे मिस करायला. आता ही कटर पाक तुम्ही करा साहेब त्यावरती चला. असं लोक कोणी विचारायला येतात या तुमच्या घटनेतून? भरून येत नाही आणि परत आणि तो गटारीचा जातो. येत नाही ना? आणि प्रतिबंधक औषध फवारणी तवा तर गटारी परत गेलं परत गेलं. गटारीची आवश्यकता आहे. गटार नाही बघायची आहे, माती लावून गटार केले.
त्यानंतर पुन्हा आपण ही चर्चा सुरू करतोय. रस्त्याचा प्रश्न या विभागातला नेमका सुटलाय काय, शिरोळची अस्मिता म्हणून मुरखान बादशांच्याकडे पाहिलं जातं, उर्साला आपण मोठ्या प्रमाणात तिकडे जात असतो, राज्यातले बी लोक येत असतात, परराज्यातले लोक येत असतात, शिरोळचा उरुस म्हटल्यानंतर खूप मोठी गर्दी असते, लाखो भाविक इथे येतात आणि नतमस्तक होतात, शिरोळची अस्मिता म्हणून पाहिलं जातं. पण तिकडे जाणारा जो रस्ता आहे या मतदारसंघातला तो खरोखर चांगला आहे का हे आपण आता प्रथम विकास आघाडीकडून जाणून घेऊ, कारण 5 वर्ष भाजप सत्तेत होतं, विरोधी काउंटर विकास आघाडी आहे, त्यांच्याकडून प्रथम जाणून घेऊ नंतर भाजपला बोलण्याची संधी देऊ. नूरखान बादशाकडे जाणारा जो रस्ता आहे त्या रस्त्याबद्दल, रस्त्याची दुरावस्थाच आहे त्या साईडला आणि रस्त्यावरती लाईट सुद्धा नाही आहेत. मला वाटतं तिथं फक्त उरसालाच लाईट लागत असेल, या उरसातून पुढच्या उरसालाच फक्त तिथं लाईटिंग होतं, इतर वेळी तिकडं एकही दिवा लाईट किंवा काही दिसत नाही. इथल्या रस्त्याचे प्रश्न, तिथं रस्त्याचे प्रश्न बी अवघड आहे आणि तिथं लोक शौचालयाला जाणार, रस्ता फक्त रस्त्याच्या अडचणच आहे, रस्त्याच्या अडचण. रस्त्याच्या प्रश्नावर तुम्ही काय सांगाल? रस्त्याची दुरावस्थाच आहे, जुन्या स्टेट बँकेपाशी इतका रस्ता खराब आहे की तिथून एसटीच्या पुढे म्हणजे दगड मोठा आला आणि त्याचे म्हणजे दगडाचे तुकडे होऊन काचेवर पडले, म्हणजे तो दगड लागला असता तर कितीला म्हणजे लोकांच्या जीवाला धोका आहे, त्यामुळे रस्त्यांची म्हणजे पुनर्बांधणी झाली पाहिजे. रस्ता प्रश्न, रस्ते तर रस्ता भरपूर हे आहे, खराब आहे तिथे तर. आता वर्षालाच आम्ही उरसाच्या वेळेलाच जातो कारण तिथे स्वच्छता तर नसते आणि रस्ता तर पूर्ण खराब. रस्त्याचा प्रश्न, नूरखान बादशाकडे जाणारी बस कुठली? नूरखान बादशाकडे त्यांनी स्टेट बँके बसले सांगितलं, स्टेट बँके बसला रस्ता खराब आहे. स्टेट बँक ते नूरखान बादशा, नूरखान बादशाला जाणारी बस कुठली? नाही नाही, स्टेट बँके तुम्ही त्यांच्या शब्दाचा अर्थ घेऊ नका, स्टेट बँके बसल्या रस्त्याचं त्यांनी सांगितलं. आपण प्रश्न विचारला होता नूरखान बादशाकडे जाणाऱ्या रस्त्याचा प्रश्न, पण ते सांगितलं तोच रस्ता खराब आहे. पण कुठला? स्टेट बँके बसला, ही तक्रार कोणी केलेली आहे? नूरखान बादशाला रस्ता पूर्ण झाला, नो बल देखील तिथे आहे. तुम्ही हेने सांगू द्यात ना, नूरखान बादशाचा रस्ता आम्ही म्हणजे कोबा टाकलेला, स्टेट बँके बसल्या रस्त्याचा यांनी प्रश्न सांगितला. विद्यालयाच्या पाठीमाच्या बाजूचा रस्ता खराब आहे. आपण कोळी गल्लीत ज्या वेळेला जातो तुमच्याकडं, गोडीविहीरच्यावर जाणारा रोड, महावीर केंपवाड्यांच्या समोरचा रस्ता खराब आहे, हे सगळे रस्ते खराब आहेत, याच्याबद्दल तुमचं मत सांगा. उपसरपंच होता आणि तुम्ही सहयोगरूप बोला, तुमच्या पार्टीनं तुम्हाला कॅन्डिडेट चांगला म्हणून उमेदवार दिलाय, हुशार आहे, जाणकार आहे, प्रभागातले ज्ञान असणारा म्हणून उमेदवार दिलाय. हा जो रस्ता आहे हा 25-15 मधून आणि ग्रामपंचायत फंडातून हा रस्ता केलेला आहे आमच्या पार्टीनं, केलेला सत्ताधारी. मग खड्डे का पडले? गुणवत्तेचा रस्ता, कंत्राटदारासाठी रस्ता झाला काय? गुणवत्ता नसती तर तक्रार आली असती आतापर्यंत. हा रस्ता केलेला आहे आणि गोडीविहीरला जो लागणारा संपूर्ण भाग आहे त्याला जे जोड रस्ते आहेत ते जोड रस्ते आता हे ह्या इथून कोपऱ्यातून इथून रस्ता खाली वडर गल्लीपर्यंत डांबरी केलेला आहे. उभारलोय त्याच्या बाजूला पश्चिमेला हे शासकीय विश्रामधाम आहे, इथून जाणारा तुमच्या प्रभागाचा रस्ता आहे, हा 100% रस्ता खराब आहे. रस्ता हा केलेला आहे आता प्रभाग 6 मध्ये, हा रस्ता पूर्वी गेलेला लागूनचा रोड आहे, प्रभाग 3 मध्ये पूर्वी गेलेला जोडणारा रस्ता आहे, पूर्ण भट्टीकडे जाणारा रस्ता आहे, केलेला आहे पूर्ण रस्ता. तुम्हाला पटतंय हे रस्ते पूर्ण आहेत आणि रस्ते झालेत असं म्हणतात? नाही, रस्ते या प्रभागातले झालेत असं मत आहे. रस्ता झालेलाच नाहीये आणि इथून अजय भवानी मंडळ पासून अर्जुनवाड रोडला जाणारा रस्ता तर इतके खड्डे आहेत त्या रोडवरती, गटार नाहीये त्या साईडला, सगळं सांडपाणी रस्त्यावरती आलेलं आहे त्यामुळं खड्ड्यामध्ये सगळं पाणी भरलेलं आहे. आपण पाहिलं की सत्तारूढ गट रस्ते झालेत म्हणते, पण या आपण एक ब्रेक घेणारा रस्त्याच्या प्रश्नावरती, पण रस्त्याच्या प्रश्नावरती ब्रेकला जाण्यापूर्वी महान कार्याला विनंती करतो की तिथल्या नागरिकांच्या रस्त्याच्या प्रश्नावरची मुख्य मतं जी आहेत ती थेट दाखवावीत, जेणेकरून रस्ताही दाखवावा, म्हणजे त्याचा अनुभव भारतीय जनता पार्टीला प्रचाराच्या शेवटच्या 4 दिवसात येईल आणि त्यांच्या ते सुधारणा करायला मदत होईल. रस्ते झालेत असं म्हणता, पण नागरिकांचं मत आहे, जे निवडणुकीत नाहीत, ज्यांचा कोणत्याही पार्टी संबंध नाहीत, कुणीही धाब्यावर जात नाही, अशा मंडळींचं मत आहे की रस्ते झालेले नाहीत. एका दुसऱ्या नागरिकांनी सांगितलं, पण बहुसंख्य नागरिकांचं मत आहे रस्ते चांगले झालेले आहेत, असंच तक्रार नाहीत लोकांच्या, रस्ते झाले नाहीत असं, रस्ते झालेत असं मत आहे. किती किलोमीटर रस्ते तुमच्या मतदारसंघात आणि किती झालेत? किती किलोमीटर आहेत असे आपल्याला काय अंदाजे सांगता येणार नाही, पण रस्ते झालेत. रस्ते झाले, आपण एक छोटासा रस्त्याच्या प्रश्नावरती ब्रेक घेतोय आणि ब्रेक नंतर ही चर्चा अशीच पुढे चालू ठेवतोय की रस्ते झालेत, पिण्याचं पाणी चांगलं आहे
असं मत भारतीय जनता पार्टी देत आहे. बहुजन विकास आघाडी आणि शाहू आघाडीचा याला आक्षेप आहे आणि मतदारांचाही आक्षेप असण्याची शक्यता आहे. आपण मतदारांची मतं जाणून घेणार आहोत. या चर्चेनंतर पुन्हा आपण स्वच्छतेच्या प्रश्नाकडे जाणार आहे. ढास प्रतिबंधक औषध फवारणी आणि घंटागाडी विनीत मतदारसंघात येते काय आणि येत असेल तर नेमकं कोणाच्या घरी जाते. गटारी तर स्वच्छ करायला कोण येते? तोपर्यंत येत नाही. आलं तर त्या गाड्याच्या पुढे तिकडे कोण येत नाही. गटर तर काही स्वच्छ नाही. तिचं असं होतच नाही पाणी तेवढं. ती फवारणी बी नाही. नाही फवारणी करून आता वर्ष झालं असणार. त्याच्यावर नंतर कोण आलं नाही. लोटाला झाडा लावतो. लोटा झाडा लोटून झाडून तिकडचे तिकडे कमीच करायला. आता ही गटर पाच तुमल्या मला साहेब तेव्हा तिकडे असं लोक कोण विचारायला येतात या तुमच्या गटीला. तुम्ही भरून येत नाही आणि परत आणि त्या गटारीतच जातो. येत नाही ना. आणि जास्त प्रतिबंधक औषध फवारणी तवाच गटारी परत गेल्या. परत गेल्या गटारीची आवश्यकता आहे. गटार नाहीच बघायची आहे. माती लावून गट केले. ब्रेक नंतर पुन्हा एकदा आपण प्रभाग 6 मधल्या गटारीच्या प्रश्नाकडे गेलो होतो. पण औषध फवारणी राहिली होती. ढास प्रतिबंधक औषध फवारणी नियमित होते काय हे आपण जाणून घ्यायचं आहे. मतदारांची मतं काही वेळात आपण दाखवणार आहोत. पण त्यापूर्वी जे निवडणुकीला लोक उभारलेत त्यांच्याकडून जाणून घेऊ. गेल्या 3-4 वर्षामध्ये मी तर काय ढास प्रतिबंधक फवारणी केलेली पाहिली नाही आहे. आणि मी स्वतः मेडिकल व्यवसाय चालवला आहे त्यामुळं शिरोळमधले बऱ्यापैकी पेशंट डास चावल्यामुळं ताप आलाय. मुलांना पेशी कमी झाल्यात. याची औषधं मी भरपूर विकलीत स्वतः. त्यामुळं डास प्रतिबंधक फवारणी होणं खूप गरजेचं आहे गावात. लहान मुलांना तर खूप मोठ्या प्रमाणात इन्फेक्शन होतं डास चावल्यानंतर. आणि डासांचा प्रतिबंध केलाच पाहिजे. तुमचं शाहू आघाडीचं मत. आमच्या कुर्ने गल्लीमध्ये एक विहीर आहे. ती विहीर पडसर आहे. तिथं डासाचं म्हणजे पाणी साठतंय. त्या पाण्याचा बाहेर जाण्याचा काही मार्ग नाही. तर त्याच्यावरती डासा तयार होऊन तिथले लोक आजारी पडतोय. आम्ही म्हणून दंगा केल्यात परवा चॅनल पुढं. तिथल्या लोकांची बी तक्रार आहे. त्याशिवाय आमच्या गल्लीत तिथं महादेव मंदिरपासून जे तिथंपर्यंत गटार व्यवस्थित नाही. संडासाचा बाहेर मैला येतोय. पाणी येत आहे. त्याच्यामुळं डास तयार होऊन तिथले लोक आजारी पडतात. इथं गावचं तळ म्हणून जे आहे स्टँडला लागून त्या तळ्यातसुद्धा घाण आहे. पाणी आहे. त्या पाण्यामुळं डासा तयार होऊन त्या बहुतेक असणारे लोक सगळे आजारी पडलेले आहेत अशी तक्रार. औषध फवारणी होत नाही असं तुमचं मत आहे. गटारी तुंबलेले आहेत त्यामुळे डासांचा म्हणजे प्रवाह जास्त आहे. आणि मला तरी आठवत नाही एक वर्षभरात एक वेळा नुसती फवारणी झाली असेल. त्यामुळं मुलांना लहान मुलांना वृद्धांना सुद्धा म्हणजे आजारी पडत आहेत. आणि म्हणजे रोगराईला सामोरे जावे लागते. तरी हा प्रश्न सुटावा. हा प्रश्न सुटलेला नाही असं मत आहे. फेब्रुवारीपासून म्हणजे प्रशासक आल्यामुळं म्हणजे फवारणी वगैरे झाली नाही आहे. आणि हे महिला म्हणाल तर सहा महिन्याच्या आहे. उचलला गेला नाही आहे. आणि नवशक्ती चौकापासला महिला जर उचलला गेला नाही आहे कारण त्या तिथं प्रशासकान आल्यामुळे तिथला उचलला गेला नाही आहे. तुमचं काय मत आहे? डास प्रतिबंधक औषधाची फवारणी होत नाही. फवारणी अगोदर आमची सत्ता होती तेव्हा घेत होतो. लोक मस्टरवर सह्या करत होती. फवारणी वेळच्या वेळी होत होती. आता प्रशासक असल्यामुळे थोडीशी त्यात चेष्टा आली. ग्रामीण रुग्णालयात ज्या वेळेला लोक जातात त्यावेळेला ढासाचेच रोग अधिक आहेत. पण आता 6 महिन्याला 4 वर्षाचं जर बघितलं
आता आपल्याकडे डॉक्टरांना आपण विचारून घेणार आहे, पण जर डॉक्टर जर म्हणत असतील की ढास चावल्यामुळे अधिक रोग शिरोळमध्ये, तर तुम्ही काय सांगाल? डॉक्टर हे कुठल्या पार्टीचे नाहीत, अडीच वर्षाकरता येणार आहे. आमचं स्पष्ट म्हणणं आहे, लोकांनी बस्टरवर सह्या करून दिलेल्या मतदारसंघात घंटा घंटागाडी सुरुवात ही आम्हीच केलेली आहे. औषध फवारणीवर आपण बोलतो, औषध फवारणी जी आहे वेळच्या वेळेला आमची ज्यावेळेला बॉडी होती त्यावेळेला आम्ही औषध फवारणी वेळच्या वेळेला केलेली आहे. लोकांच्या मटरवर सह्या घेतलेल्या आहेत. आता प्रशासक आल्यामुळे काय आम्हाला त्याचं म्हणजे जास्त काही नाही. कसं आहे, आधी दोघांची पण ग्रामपंचायत होती आपल्या शिरोळमध्ये, आता नगरपालिका सुरू झाली. दोघांच्या पण दोघांच्याकडे पण सत्ता होती. खरं कसं झालंय, काम काय झालं म्हणून आम्ही अपेक्षा डासांचा त्रास आम्हाला तर भरपूर आहे. दुपारचे 1:30-2 वाजले की आमच्याकडे डास भरतात. आम्हाला डासाच्या उदबत्त्या लावायला पाहिजे, लाईट नसली तर डास उदबत्ती तर पाहिजे, नाहीतर फॅन तर लावायला पाहिजे. आणि आजारी पडणं हे आम्हाला कायमच लागलेलं आहे, त्यामुळे आम्हाला नाराजगी आहे जास्तीत जास्त. आता आणखीन एक प्रश्न आपण घेतोय की या प्रश्नाला सोबत आहे की समस्या सुटलेल्या नाहीत असं म्हणणारा एक वर्ग आहे, समस्या सुटला आहे म्हणणारा एक वर्ग आहे. दुसरा प्रश्न आपण घेतोय, समस्या सुटलेल्याच नसतील तर लोकांनी घरपट्ट्यांनी पाणीपट्टी द्यायचं का? आणि आता नगरपालिका झाल्यामुळं 20-22% किंवा 17-18% येणाऱ्या बजेटमधून घरपट्ट्यांनी पाणीपट्टी वाढणार आहे, याबद्दल पहिलं मत भारतीय जनता पार्टीकडून जाणून घेऊया. या घरपट्टीला त्यांचा विरोध राहील काय? आणि विरोध राहणार असेल तर उत्पन्नाची साधनं तुमच्या दुसरी कोणती? घरपट्टी आणि पाणीपट्टी वाढण्याची शक्यता आहे 17-18 किंवा 22-24%. आणि ही जर घरपट्टी आणि पाणीपट्टी वाढली, एक तर तुम्ही सुविधा दिलेल्या नाहीत आणि लोकांच्यावर महागाईत झळ बसणार आहे, याला तुमचा विरोध असेल काय? आणि विरोध असेल तर नगरसेवक म्हणून कायद्याने येणाऱ्या घरपट्टी पाणीपट्टीला विरोध करता येत नाही, आपण अपात्र होतोय, पण तुम्ही जनतेबरोबर राहणार का या प्रश्नात? नाही, घरपट्टी पाणीपट्टी बाबत आम्ही जनतेबरोबर राहणार. घरपट्टी पाणीपट्टी वाढावी की नको? नको. मग तुम्ही विरोध करणार काय? विरोध करणार. तुमचा जाहीरनामा उद्या प्रसिद्ध होणार आहे, तुमच्या पार्टीने अद्याप जाहीरनामा काढलेला नाही, त्यात हे असणार काय? त्यात तुम्ही स्वतंत्र तुमच्या वार्डाचा पार्टीच्या जाहीरनाम्याबद्दल मी काय आता आज बोलू शकत नाही. पण तुम्ही आग्रह धरणार काय पार्टीकडं? आग्रह धरणार की मग पार्टीत आता जाहीरनाम्यात तुमचं मत घेतलं गेलंय काय? येणार किती मला जेव्हा बोलतील. पण आता इलेक्शन तोंडावर आली, लोकांचे मत बनलेले असतात, जाहीरनामा पहिल्या टप्प्यात द्यायचा असतो, घाबरण्याचं कारण काय? जाहीरनामा विषय नाही. जाहीरनामा पुढच्या पार्टी ज्यावेळेला काढेल त्यावेळा आम्ही जाहीरनामा काढणार. म्हणजे पुढच्या पार्टीवरच्या राजकीय रणनीती आहे. घरपट्टी पाणीपट्टीला तुमचा विरोध राहणार काय? भरपूर विरोध आहे. आमचाच नाही, आम जनतेचा विरोध असणार आहे. कारण आम्हाला वर्षभरात सगळं कमवून करून हे आमची स्वतःचीच घरपट्टी फेडताना आम्हाला नाकेनऊ येत आहे. आणि आता वाढल्यावर तर आम्हाला फार हे होणार आहे, अवघडच होणार आहे. काय मत आहे तुमचं घरपट्टी पाणीपट्टी? घरपट्टी पाणीपट्टी वाढू नये यासाठी आम्ही आग्रही राहणार. घरपट्टी पाणीपट्टी सामाजिक जनतेला परवडेल अशी आकारणी असावी ह्याच्याबद्दल आम्ही. आता जी आहे ती ज्यादा आहे की कमी आहे? आता थोडी ज्यादा झाली आहे. नगर परिषद वाढणार असेल तर तुमची भूमिका काय असेल शव्वा गाडीची? आम्ही जनतेबरोबर राहणार. जनतेबरोबर राहणार नक्की? नक्की. आता जनतेबरोबर राहणार की तुमचे नेते गणपतराव पाटील दादा या पॅनेलमध्ये आहेत, नेतृत्व ते करतात, मग त्यांच्या ठोक अंशदानाचा जर प्रश्न दत्त कारखान्याचा जर आला शिरोळ ग्राम नगरपालिकेमध्ये, तर ठोक अंशदान आज जे मिळते त्या दुप्पट मिळावं अशी मागणी जर भारतीय जनता पार्टी किंवा अन्य पक्षांनी करेल, भाजप करेल असं वाटत नाही किंवा करेलही कदाचित, पण करायचा जर प्रयत्न केला तर तुमची भूमिका काय असेल? जे मागणी करणार ते त्याच्या आराखडा काढून आखवारी करूनच मागणी करणार असं आवाडवे काय? पण जर तुम्ही ज्यादा मागणी करायला गेला दत्त कारखान्याला तर या निवडणुकीत गणपतराव दादा तुम्हाला दणकाही देऊ शकतात. जनते 1 वॉर्डामध्ये सर्वाधिक मत आहेत, 2 वॉर्डात त्यांची मत आहेत, 4 थोडी मत आहेत आणि 6 थोडी 5 थोडी मत आहेत. या मताचा परिणाम नगराध्यक्ष पदावरही होऊ शकतोय. तुम्ही दत्त कारखान्याच्या ठोक अंशदानाच्या प्रश्नावर तुमच्या शव्वागडीची भूमिका काय असेल? आम्ही जनतेबरोबरच असणार. दादांच्या बरोबर नाही, जनतेबरोबर राहणार. जनतेबरोबर. घरपट्टी पाणीपट्टी वाढीच्या संदर्भात? घरपट्टी पाणीपट्टी आताही जास्तच आहे आणि ह्याच्या पुढे वाढली तरी पण जनतेच्या प्रमाणे व्यवस्थित आम्ही राहणार. घरपट्टी पाणीपट्टी? घरपट्टी पाणीपट्टी जरी नगर परिषद झाल्यानंतर वाढली तरी आम्ही आमचे आपल्या गावचे लाडके आमदार शिवसेना पक्षाचे आहेत आणि ते आपली शिवसेना पक्ष हा सत्तेत आहे सध्या, त्यामुळं आपण घरपट्टी पाणीपट्टी वाढली तरी ती कमी करण्याचा आपण नक्कीच प्रयत्न करू. आणि जरी घरपट्टी पाणीपट्टी वाढली तरी त्याप्रमाणे आपल्याला सुविधासुद्धा नगर परिषद झाल्यानंतर मिळतील. घरपट्टी आणि पाणीपट्टी न वाढवता उत्पन्नाची साधनं काय आपल्याकडे?
खरपट्टी पाणीपट्टी न वाढवता आता जे तळ्याचं सुशोभीकरणाचं काम आहे, याचं जे शिरोळच्या वैभवात भर घालणारं जे काम आहे, आता जे जवळजवळ 17 कोटी रुपयाचं जे काम आहे, हे शिरोळचं उत्पन्न वाढणार आहे. हे जे बोटिंग वगैरे बाकीचं सगळंच नाट्यग्रह सगळंच हे उत्पन्न आम्ही नगरपरिषदेला वापरणार. बाकीचं इतर शासनाचं जे फंड आहे, राज्यात सत्ता आहे, केंद्रात सत्ता आहे, तिकडचे बाकीचं आम्ही फंड आणणार आणि शिरोळ नगरपालिकेला आम्ही त्याचे जास्त तोशीस लागू देणार नाही. दत्त कारखान्याचा आज जे ठोक औषधान मिळते त्या संदर्भातली भूमिका काय, वाढीव करण्यासाठी तुमची भाजपाची भूमिका काय असेल, कारण तुमच्या भाजपाचे नेते अनिल कुमार यादव साहेब संचालक बोर्डात आहेत, तिकडची एक भूमिका आणि इकडची एक भूमिका वठवताना नगरपालिकेत तुम्हाला लोकांना सामोरे जावं लागणार आहे. कारण ठोक औषधांचा प्रश्न यादव साहेब सुद्धा बोर्डात असताना रावसाहेब देसाई आणि बीजी माने यांनी उचलून धरला होता, शिरोळगाव एक दोन दिवस बंदही ठेवलं होतं, भिंत पाडण्याचा इशारा बीजी मानेने दिला होता. आज कदाचित तुम्हाला त्यांचा पाठिंबाही असेल, पण ठोक औषधांना प्रश्नात तुमच्या पार्टीची भूमिका काय असेल? आमच्या पार्टीची ठोक औषधांच्या बाबतीत गावाच्या बाजूनेच भूमिका असणार आहे. आम्ही गावाच्या उलट जाणार नाही, जे काय नियमाप्रमाणे असेल तीच मागणी आम्ही करणार आहे, अवास्तव मागणी आम्ही करणार नाही. राज्य शासनाकडून पैसा तुम्ही विकास करणार म्हणता, राज्य सरकारकडून पैसा विकास करणार म्हणतात, ते पटते काय तुम्हाला? होऊ शकते, म्हणजे मनात घेतलं तर होऊ शकते. शिवसेना सत्तेत आहे आता, सध्या सत्तेत आहे शिवसेना आणि भाजप, त्यामुळं होऊ शकेल. राज्य सरकार तुमचं आहे, केंद्र सरकार तुमचं आहे, प्रशासनाच्या कालावधीत नेमका निधी तुमच्या सरकारकडून कोणता आला? लोक म्हणतात की जयसिंगपूरमध्ये तुम्ही 100 कोटीचं वचन दिलं होतं, तिथं तुम्ही पूर्ण केलेलं नाही. अजून जयसिंगपूर नगरपालिका होऊन आता एक वर्ष झाले, अडीच वर्ष बाकी आहेत, कामच चालू आहेत, भरपूर फंड तसा आलेला आहे जयसिंगपूर नगरपालिका सुद्धा. शिरोळही आणण्याचा आम्ही प्रयत्न करणार. तुमच्या पार्टीचे खासदार आहेत, त्यांचा निधीच काय गावाला मिळालेला नाही असा आक्षेप सर्वांचा आहे. नाही मिळालेला आहे. कोणतं महत्वाचं काम सांगा की त्यांच्या फंडातून काम झाले, त्यांच्या फंडातून काम झाले असं सांगा. काय रस्त्याची कामं केलेली आहेत, आता खासदार फंडात नसतील, आमदार फंडात असतील, रस्त्याची कामं झालेली आहेत. अमर भैया 10 वर्ष जिल्हा परिषदला होते, वहिनी साहेब होते आणि ते होते, त्या काळात मग या रस्त्यांचे प्रश्न का सुटले नाहीत? भैयांच्या कालकिर्दीत झालेले आहेत, रस्त्याची कामं झालेली आहेत, पण त्यांनी सभागृहात इथल्या ढासाचा याचा त्याचा जिल्हा परिषदला कधी प्रश्न विचारला होता असं आपल्याला आठवतंय काय? विचारला असणार की विचारला असणार. आपण एक छोटासा ब्रेक घेणार आहोत आणि ब्रेक नंतर या प्रभागाचं व्हिजन काय असणार हे उमेदवारांच्याकडून जाणून घेणार आहोत. पाणी तर जरा कमीच येते का? किती वेळ येते? पाणी आणि गटारीची स्वच्छता कायम करतात काय? औषध फवारणी पण फिल्टर नाही, फवारणी केली जाते का? नाही जात. उचलून येत नाहीत कचरा? गटारी तर स्वच्छ करायला कोण येते? गटारी स्वच्छ तोपर्यंत येत नाही. आलं तर त्या गाड्याच्या पुढे तिकडे कोण येत नाही. गटर तर काय स्वच्छ नाही, तिच असं होतच नाही पाणी तेवढं. ती फवारणी बी नाही, फवारणी करून आता वर्ष झालं असणार. त्याच्यावर नंतर कोण आलं नाही, येतच नाही. लोटायला झाडायला लोटा झाडायला काय असणार, लोटून झाडून तिकडचे तिकडे मिस करायला. आता ही कटर पाच तुम्हाला बघा साहेब त्यावरती चला असं लोक कोण विचारायला तुमच्या घटने भरून येत नाही आणि परत आणि तो गटारीत जातो येत नाही ना. आणि जास्त औषध फवारणी गावातच गटारी परत गेल्या गटारीची आवश्यकता आहे. गटार नाही बघा की माती लावून गटार केले. मानकार्य न्यूज नेटवर्कमध्ये पुन्हा एकदा मी आपलं सर्वांचं स्वागत करतो. आपली पार्टी सत्तेत आल्यानंतर नेमके प्रश्न कोणते 5 सोडवणार आहे ते विचारून घेऊया. तुमची पार्टी सत्तेत आल्यानंतर नेमके 5 प्रश्न कोणते सोडवणार
हे आपण विचारतो, या पाठिंब्याचं कारण आहे, हे प्रश्न सुटलेले नाहीत असं आपण गृहीत धरायचं. आमची पार्टी सत्तेत आल्यानंतर या प्रभाग क्रमांक 6 मधील जे प्रामुख्याने प्रश्न आहेत, जो आता हा रस्त्याचा प्रश्न आहे, हा रस्त्याचा प्रश्न भरपूर गाजा लागलाय. 5 वर्ष तुम्ही सत्तेत होता त्यावेळेला गाजत होता. ऐकून घ्या, ऐकून घ्या. हा रस्ता कुठेही नोंद नाही, सिटी सर्वेला चौकशी केल्यानंतर या रस्त्याची खासगी मालकी दाखवा लागलेली आहे. तर त्या दृष्टीने प्रयत्न आता म्हणजे नगरपालिकेकडे तो आमचा ठराव दिलेला आहे, तसा नगरपालिकेकडे रस्ता घेऊन आम्ही तो रस्ता करणार आमच्या ह्याच्यात कारकिर्दीत. दुसरं जय भवानी चौक सुशोभीकरण करणार. दुसरं मच्छी मार्केटचा जो विषय आहे आत्ता, या वार्डात बहुसंख्य लोक मुस्लिम, कोळी, धनगर आणि कोळी समाज आहेत. तर या लोकांचा प्रामुख्याने व्यवसाय जो आहे मच्छीमारी आणि मटण विक्री आणि मासे विक्री आणि चिकन विक्री, यांच्यासाठी आम्ही आमचं मानस आहे की जागा बघून मार्केट 50 लाखापर्यंत मार्केट बांधायचं आमचा मानस आहे. कुठं जागा आहे असं तुम्हाला वाटतंय? जागा आता ते आपण बघूया, कारण का कसं होतंय म्हणजे प्रभाग तुमचा एवढा कंजेस्टेड आहे की जागा शिल्लक नाही, तर मग तुम्ही कोणाच्या जागेवर आरक्षण टाकून देता ते करणार काय? जागा शिल्लक आहे, जागा शिल्लक आहे. जागा शिल्लक आहे की तुम्ही वेग मध्ये बोलताय 15 लाख 20 लाख मोदी साहेबांनी देतो म्हणते ते तशा प्रकारे प्रयत्न करणार नाही. जागा कुठं अवेलेबल आहे जो प्रश्न सुटणार आहे? नाही नाही, कोळी गलीत वगैरे मंजूर गोडीवर इथं जागा आहे, नोरकान भाषेचे येत आहे, पण लोकांची तक्रार जिथे येणार नाही हा व्यवसाय करण्यासाठी, तिथं जागा योग्य ती बघून आम्ही त्या ठिकाणी व्यवसाय सुरू करणार आहे. तुमचं व्हिजन काय असेल? हे बघा, आम्ही नागरिकांच्या मूलभूत गरजा पहिला सोडवणार आहे. जसं की त्यामध्ये कोणती गरज महत्वाची, कोणती गरज? पाणी ही गरज महत्वाची आहे, आणि पाणी 2-3 दिवस येत नाही आणि पाणी अशुद्ध येते. पण तुमची पार्टी सत्तेत असताना पाईपलाईनचं काम झालंय, पाणी पुरवठ्याचं काम झालंय. शाहू आघाडी सत्तेत होती त्याच काळात हे पाईपलाईनचं काम झालंय. होय झालंय, तरी पण या 4-5 वर्षात पाण्याची खूप म्हणजे समस्या आहे. म्हणजे विद्यमान बॉडीनं त्याकडे दुर्लक्ष केल्यामुळे हा प्रश्न निर्माण झाला असं मत आहे. आणि डबल फिल्टर असून पाणी फिल्टर मध्ये काही येत नाही, तुरटी फिरवल्याशिवाय आम्हाला पर्यायच नाही. तुमचं सांगा, तुमच्या पार्टीचं व्हिजन, कोणता प्रश्न तुम्ही सोडवणार महत्वाचा? रस्ते, गटारी, लाईट, पाण्याची सोय. म्हणजे जिल्हा परिषदला निवडून येताना जे वचन दिलं होतं तेच प्रश्न तुम्ही सोडवणार? तुम्ही सांगा कोणते प्रश्न नेमके तुम्ही सोडवणार? आता आपल्या गावचे आमच्या बहुजन विकास आघाडीचे 2 मोठे नेते आहेत, माननीय आमदार उल्हासदादा पाटील आणि दिलीपदादा पाटील यांनी केलेल्या कामाचं आपल्या सर्वांना 4 वर्षामध्ये त्यांनी किती कामं केली आहेत ते सर्वांना माहितीच आहे. ते काही मी परत सांगायची गरज नाही. जर तालुक्यामध्ये एवढा विकास होऊ शकतो तर आपल्या गावाला का मागं ठेवायचं, म्हणून त्यांनी बहुजन विकास आघाडीचा हा नवीन पाया रचलेला आहे आणि त्यासाठीच मी त्यांच्या कामाला माझा हातभार. मुख्य कोणता प्रश्न तुम्ही तुमची पार्टी सोडवेल? आधी बेसिक प्रॉब्लेम गावातले सॉल्व्ह करायचा प्रयत्न करू. आपले रस्ते, शुद्ध पाणी, त्यानंतर गटारीचे प्रश्न, याचा आधी आम्ही पूर्ण समस्याच ठेवणार नाही याच्यामध्ये. त्यानंतर महिलांना उद्योग देण्यासाठी मी प्रयत्न करेन, मुलींनी स्वावलंबी बनण्यासाठी मार्गदर्शन काय लागेल ते. त्यानंतर आपल्या गावात शिरोळमध्ये 12वीपर्यंतच शिक्षण आहे, डिग्रीपर्यंत शिक्षणाची सोय नाही अजून. मुलींसाठी खास आपल्याला जयसिंगपूरला जावं लागतं, पुढं सांगलीला, कोल्हापूरला जावं लागतं, पण कमीत कमी डिग्रीपर्यंत शिक्षण मुलींच्यासाठी तरी आपल्या गावामध्ये व्हावं यासाठी मी आमदारांच्या माध्यमातून प्रयत्न करेन. त्यानंतर मुलींना स्वावलंबी बनवण्यासाठी, महिलांना रोजगार. आता आपण कोळी गल्लीमध्ये बघितलं तर काजू निवडण्यासाठी बायका घेऊन येतात, दिवसाला 1 किलो काजू निवडल्यानंतर त्यांना 30 रुपये मिळतात. तेच जर त्यांना शिक्षण मिळालं चांगलं व्यवस्थित बचत गटाच्या माध्यमातून, जर त्यांना टेक्निकल काही जरी कोर्स झाला तर त्या 30 रुपयासाठी दिवसभर त्रास घेणार नाहीत, त्यापेक्षा जास्त त्या काहीतरी करू शकतील. आणि महिला शिकल्या, एक स्त्री शिकली तर पूर्ण घर, पूर्ण गाव शिकू शकतं हे आपल्या सगळ्यांना माहिती आहे, त्यासाठी मी प्रयत्न करेन. आता दुसऱ्या प्रश्नाकडे आपण एक छोटासा ब्रेक घेऊया आणि दुसऱ्या प्रश्नाकडे जाणार आहे. त्याची चर्चा तुम्ही करून ठेवा, त्याचा विचार करा. शिरोळची नगरपालिका नेमकी कुणामुळे झाली? पाणी तर जरा कमीच येत आहे. काय पुरुष येते? काय पाणी किती वेळ येते? पाणी
गटारीची स्वच्छता कायम करतात काय? औषध फवारतात औषध फवारणी केली जाते का? नाही जाते. कचरा टाकतात उचलून येत नाहीत कचरा? उचलून येत नाही. गटर इतर स्वच्छ करायला कोण येते? गटरी स्वच्छ तोपर्यंत येत नाही. आणि आलं तर त्या गाड्याच्या पुढे तिकडे कोण येत नाही. गटर तर काय स्वच्छ नाही तेच असं होतच नाही पाणी तेवढं. ती फवारणी बी नाही फवारणी करून आता वर्ष झालं असणार. त्याच्यावर नंतर कोण आलं नाही लोटा झाडायला लोटून झाडून तिकडच्या तिकडे कमीच करायला. आता ही गटर पाच थुंबले बघा साहेब त्यावरती चला असं लोक कोण विचारायला परत गेल्या गटारीची आवश्यकता आहे. गटार नाही बघा की माती लावून गटार केले. इलेक्शन कॉर्नरमध्ये ब्रेक नंतर ह्या कळीच्या मुद्द्याकडे जातोय. कारण हा प्रश्न बहुजन विकास आघाडीनं प्रतिष्ठेचा केला होता. अगदी नगरपालिका झाल्यापासून छत्रपती शिवाजी चौकात जो कार्यक्रम झाला सत्कार झाला त्यावेळीपासून या विषयावर चर्चा होते. आणि निवडणुकीच्या मताचा टक्का काही अंशी या प्रश्नावर एका बाजूला किंवा दुसऱ्या बाजूला घसरण्याची शक्यता आहे. त्यामुळे आपण सगळ्यांना विचारतोय की नगरपालिका नेमकी शिरोळची कुणामुळे झाली? शाहू आघाडी साहजिकच जनतेच्या सपोर्टमुळे झाली. जनतेच्या सपोर्टमुळे झाली तुम्ही काय सांगाल? शाहू आघाडी बरोबर आहे जनतेच्या सपोर्टमुळे झाली. अपक्ष काय सांगाल? सगळ्या जनतेमुळे झाले असं आम्हाला वाटतं. भाजप सामुदायिक प्रयत्नामुळेच जनतेच्या प्रयत्नामुळेच नगर परिषद झाली. आणि पंचायत समितीच्या सदस्य योगिता कांबळे यांनी राजीनामा दिला त्यामुळे एक शक्य झाले त्यांचा मोलाचा वाटा आहे. पण त्यांच्या त्यागाचं बक्षीस म्हणून तुमच्या पार्टीने त्यांना उमेदवारी का दिली नाही? त्या त्याग विसरला तुमच्या पार्टीनं पुन्हा त्यांना संधी द्यायची. तुमचं काय मत आहे नगरपालिका कोणामुळे झाली? आमची जे सत्तारूढ पार्टी आहे ह्या पार्टीत 2.5 वर्षापूर्वी ठराव आमच्या सदस्यांनी आणि सरपंच उपसरपंचांनी सर्वांनी मिळून ठराव करून दिलेला होता नगरपालिका व्हावी. त्याच्यानंतर जिल्हा परिषद पंचायत समिती लागले आणि आमचे 2 सदस्य निवडून आले. पंचायत समितीचे 2 आले जिल्हा परिषद सदस्य आमचे निवडून आले. त्यानंतर परत हा गावच्या सर्वांच्या वतीनं हा प्रश्न जनतेच्या रेट्यामुळे जोरात लागला की नगरपालिका व्हावी सगळ्या पक्षाच्या वतीनं लागला. त्यावेळेला आमची जे पंचायत समितीचे सदस्य आहेत योगिता कांबळे यांचं मोठं योगदान आहे. त्यांनी जर राजीनामा देत नव्हते तर ही नगरपालिका होत नव्हती. त्यांनी राजीनामा दिला त्यामुळं नगरपालिका मंजूर झाली. तर ते सर्व सदस्य व सर्व नेते म्हणजे सर्वांच्यामुळे ही नगरपालिका मंजूर झालेली. कपशी नगरपालिका 10 वर्षापूर्वी ठराव झालेला त्यासाठीचे आपले माधवराव पाटील साक्षीदार आहेत स्वतः. त्यानंतर दिलीपदादांनी त्यासाठी प्रयत्न केले होते पाया रचलेला त्याला नागरिकांनी साथ दिली. लोकांच्या मध्ये खूप गैरसमज निर्माण करण्याचा प्रयत्न केला की नगर परिषद झाल्यानंतर टॅक्स वाढतील बिल खूप येईल लाईट बिल खूप येईल पाणी बिल खूप येईल. पण या सगळ्यावरती लोकांनी लक्ष न देता आपल्या आपल्या गावाचा विकास व्हावा यासाठी नगर परिषद गरजेची आहे हे लोकांनी जाणून घेतलं आणि त्यांनी प्रतिसाद दिला. त्यामुळे आपल्या गावची नगर परिषद आमदार उल्हासदादांच्या पुढाकाराने पूर्ण झाली. आणि मी योगिताताईंचं सुद्धा आभार मानते की त्यांनी राजीनामा दिल्यामुळे सुद्धा हे काम पूर्ण झालं. तुमचं मत नगरपालिका कोणामुळे झाली? वहिनीने सांगितले ते आता सत्य आहे. आता आणखीन एक प्रश्न सगळ्यांच्या महत्वाचा आहे. नूरखान बादशहांच्याकडे आपण ज्या वेळेला बघतो उरसाच्या निमित्तानं पण तिथं सध्या जी दलदल निर्माण झाले वनस्पती उगवलेत त्याकडे दुर्लक्ष झाले सत्तारूढ पार्टीचं असा आरोप होतोय. तर तिथलं पुढचं व्हिजन काय असेल नूरखान बादशहा? हा भारतीय जनता पार्टी लोकांचं ऐकूनच घेत नाही. नूरखान बादशहा कडे आपण ज्या वेळेला जातो त्यावेळेला जो रस्ता खराब आहे तिथं दलदल उगवल्या वनस्पती उगवल्यात काँग्रेस नव्हे
त्यांची काँग्रेस नव्हे, काँग्रेस उगवल्या वनस्पती उगवल्या, त्या संदर्भातलं तुमचं व्हिजन काय आणि याकडे दुर्लक्ष होण्याचं कारण काय? अस्मिता आहे लोरकान भाषेच्या इथं आमची सत्ता आल्यानंतर आम्ही डांबरी रस्ता केलाय, तिथं पिविंग ब्लॉकचं काम केलंय, सुशुभीकरण केलंय, बसायला बाकडी केलेले आहेत, जवळजवळ 9 दिवे आहेत लोरकान भाषेत, मुस्लिम समाजाची स्मशानभूमी याच्यापर्यंत 9 दिवे आहेत, तर तिथं पूर्ण डांबरी सगळी झालेली आहे आणि स्वच्छता भरपूर स्वच्छता झालेली आहे. पूर्वी जी परिस्थिती लोरकान भाषेची होती आणि आता जी परिस्थिती आहे हा जमीन आसमानचा फरक आहे, तर भरपूर स्वच्छता झालेली आहे. चित्र दाखवूया नेमकं तिथं काय लोरकान भाषेच्या ठिकाणी भारतीय जनता पार्टीने सांगितलं सुविधा झाल्या. साहेब सामान्य प्रशासक आहे, आता सामान्य झाला प्रशासक आहे, काय भूमिका असेल लोरकान भाषेचा परिसर सुंदर करण्याची भूमिका तुमची काय असेल आणि सध्या तो परिसर सुंदर आहे असं वाटतंय काय? हे सगळं प्रशासकावर ढकलतात आहेत, परंतु सुंदर काय नाहीये, अस्वच्छता जास्त आहे तिथं रस्त्याच्या बाजूला. तुम्ही काय सांगाल? लोरकान भाषेचा उरुष वर्षातून एक वेळ गाव करत आहे, बोवापंचा उरुष झाल्यानंतर तिसरी दिवशी उरुष असतोय, त्या मानाने त्या देवाची काही निगा नाही. तिथं आता जरी जाऊन बघितलं तर साधा आपल्याला देवाला जाता येत नाही, त्या देवात बघितलं देवाच्या जागेला गुडगुड पाणी असतंय, बहिरनं बघितलं तर सगळं कचरा आहे, तिथं आज जाता येत नाही, असे सगळे कचरा अडचण तिथं घाण आहे, व्यवस्था काही नाही. आपण काय सांगाल या प्रश्नावर? लोरकान बादशाह, लोरकान बादशाह हे आपल्या गावातलं महत्वाचं देवस्थान आहे आणि ऐतिहासिक देवस्थान आहे, पण याच्याकडे फक्त उरसातच लक्ष दिलं जातं, इतर वेळी त्याच्याकडे काही दुर्लक्षच पूर्ण केलेलं आहे, पण आता आमदारांच्या माध्यमातून आपण त्याला पुरातत्व विभागाकडे त्याचा हे करण्याचा आणि त्याची सुशोभीकरण करण्याचा आपला निश्चय आहे. पृथ्वीराज यादव नगराध्यक्ष म्हणून, नगराध्यक्ष अपक्ष आहेत, तुमची भूमिका महत्वाची असणार आहे. नगराध्यक्ष साहेब अमरसिंह पाटील, नगराध्यक्ष पाटील होणार, नगराध्यक्ष दादा पाटील, नगराध्यक्ष, नगराध्यक्ष हे पूर्णपणे पूर्ण शिरोळची जनता ठरवणार आहे आणि जो नवीन उमेदीचा आणि नवीन चेहरा आहे आणि सुशिक्षित पूर्ण उच्च शिक्षित जे यांना स्वित्झर्लंड मधली नोकरी आलेली, इंजिनियर होऊन लोक लाख रुपयाच्या पगारासाठी परदेशी जातात, ही सत्यस्थिती आहे. अमेरिका, इंग्लंड, स्वित्झर्लंड सगळ्यांच्या स्वप्नातलं गाव आहे, पण ते त्यांनी नाकारून गावाच्या विकासासाठी राजकारणामध्ये भाग घेतला आणि त्यांना आम्ही पूर्ण पाठिंबा देणार आहे आणि जनतेने सुद्धा पाठिंबा द्यावा आणि त्यांना बहुमताने विजयी करावं. रणजित दादा पाटील, कसं आहे आता हे पक्ष आणि ते पक्ष सगळेजणच काय म्हणतात आता अपक्ष पाहिजे, हे ह्या पक्षाला पण कंटाळलं त्यांनी आणि त्या कंटाळलं त्या पक्षाला, आम्ही सुद्धा कंटाळलोय, त्यामुळे अपक्षाला संधी मिळाली, संधी द्यावी अपक्षाला, संधी द्यावी असं मत आहे, निवेदन आहे. आमच्याकडून काय होतंय काय बघा, तुमच्याकडून नाही झालं आमच्याकडनं तर बघा, एकदा प्रयत्न तर करू द्या. आता आपण इलेक्शन कॉर्नर मध्ये वेगळ्या प्रश्नांची मतं उमेदवारांच्याकडून जाणून घेतली, प्रभागातल्या जनतेची जाणून घेतली, ह्या एक तासाच्या इलेक्शनच्या प्रोग्राम मध्ये आपण इथं थांबतोय आणि संध्याकाळी 4 वाजता छत्रपती शिवाजी चौकामध्ये भाजी मंडईमध्ये आपण तिथले प्रश्न आणि तिथल्या उमेदवारांशी चर्चा करण्यासाठी पुढे जातोय, थोडा वेळ थांबूया. सर्व टीम यांच्या वतीनं जो आज जो जनतेचा म्हणजे इलेक्शन कॉर्नर जो घेतलेला आहे विषय लोकांचा प्रश्न उत्तराचा उमेदवारांचा, तर या ठिकाणी सर्व नागरिक मतदार उपस्थित राहिले, आमच्या पार्टीचे सर्व प्रतिनिधी तसेच सर्वच पक्षाचे उमेदवार उपस्थित राहिले, त्याबद्दल मी भाजपच्या वतीनं आणि विजयरावचा त्यांच्या सर्व टीमचं व्यवस्थित प्रश्नोत्तर घेतली त्याबद्दल त्यांचं सर्व टीमचं मी आभार मानतो.